लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काबड कष्ट आणि मेहनत व विश्वासाच्या जोरावर गरिबी ते समृद्धी अशी यशस्वी जीवनाची वाटचाल केली आहे. त्यांचे जीवन अभ्यास करण्यासारखे आहे, त्यामुळे भावी पिढीला त्यांचे कर्तृत्व व दातृत्व पुस्तकी संदेश रूपाने प्राप्त झाले पाहिजे याकरिता रामशेठ ठाकूर यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध व्हावे अशी अपेक्षा सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी व्यक्त केली आहे. वावंढळ येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनात ते बोलत होते. पनवेल टाइम्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कवी संमेलनाला ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, प्रसिद्ध गझलकार एके शेख, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, कवी भरत दौंडकर, नारायणपुरी तुकाराम धांडे, कोमसबचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर चव्हाण, प्राचार्य चंद्रकांत मडवी, पुंडलिक म्हात्रे, गणेश म्हात्रे, प्रकाश पाटील, ज्योत्स्ना राजपूत, स्मिता गांधी, रोहिदास पोटे, श्याम पुंडे, सुदेश तळवी, तसेच तुळजापूर, इगतपुरी, पुणे, नवी मुंबई, रायगड आदी परिसरातील कवी, साहित्यिक व रसिक उपस्थित होते. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आईच्या हाताशी सरपण देणारे रामशेठ ठाकूर मराठी माणूस आणि यशस्वी उद्योजक असून माणुसकी जपणारा हा माणूस आहे, त्यामुळे आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. मोठ्या माणसांना स्वप्न पडायचं जेव्हा बंद होतं ना, तेव्हा देशाची वाट लागते. सांगतो की कशाला धंदा करायचा, हे सगळं 90% हे तर इथे सगळीकडे काय काय द्यावं लागतं, अमुक ठिकाणी द्यावं लागतं. माणसांचा सगळा रस निघून गेलेली अशी मी उद्योजक बघितलेली आहे. पण रामशेठ हे अजूनही त्यांची उद्योजकता कायम आहे, त्यांच्या चेहऱ्यावरही कसं एक तेज आहे, मला एक कार्यक्षमता आहे, एक हालचाल आहे. असं उगत आपलं काहीतरी आता आलेत कवी बुवा बसूया असं नाही आहे त्यांचं, तर ते असं दाद देऊन ऐकतात नाही. तर ही एक मोठी गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. मला पहिल्यांदा तो आनंद व्यक्त करायचा होता आणि मी गेली 8-10 वर्ष तरी मी त्यांच्या कॉलेजला एकदा आलो होतो, नंतर सिनियर सिटी ज्येष्ठ नागरिक संघाला एकदा आलो होतो आमच्या एके शेखांनी केलं होतं, त्यावेळी त्यांच्या घरी गप्पा झाल्या. माझं असं मत आहे की छानपैकी पूर्ण ब्लॅक आत्मचरित्र या रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेतल्या मुलांसाठी सामान्य पातळीवर मुलांना मेसेज देणारं जे आहे ना, मेसेज देणारं काहीतरी तयार झालं पाहिजे, तर ती मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण कोणीतरी सगळ्यांनी मनावर घ्या. या संमेलनाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी केले तर प्रासाविक पत्रकार गणेश कोळी यांनी केले.